निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण झालेल्या शाहूवाडीतील आंबा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी सर्व ऋतूत पर्वणीच असतात. शाहूवाडीच्या या सौंदर्य खाणीतील आणखी एक साज म्हणजेच निसर्ग संपन्न पालेश्वर धबधबा आणि धरण. धरणाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येथील हा देखावा निसर्ग आविष्कार मनाच्या कप्प्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावले आपसुकच पालेश्वर धरणाकडे वळतात. मलकापूर पासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावर मलकापूर येळवणजुगाई रोडवर पांढरे पाणी शौर्यपीठ पावनखिंडकडे जाताना मानगावापासून थोडं पुढे गेलं की ठाणेवाडी फाटा लागतो. फाट्यापासून तलाव साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, रांगड्या मातीतलं रांगडे शाहूवाडी या माहिती मालिके अंतर्गत आज आपण सफर करणार आहे पालेश्वर धबधबा या ठिकाणी. तर आता सध्या आपण मलकापूर पासून आलेलो आहे आणि मलकापूर पासून थोडं पुढे आल्यानंतर त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक फाटा लागतो मित्रांनो. तिथून आपल्याला आतल्या साईडला पालेश्वर धबधब्याकडे जाणारा रोड आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पालेश्वर धबधब्याची सफर करणार आहोत. चला तर मग. याच निसर्ग संपन्न शाहूवाडी तालुक्यात आपल्या हक्काचे फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट असावे अशासाठी टाऊन प्लॅनिंग ऑफिस कोल्हापूर यांचेकडून मंजूर लेआउट सह 16 एकरमधील प्रशस्त बिगर शेती प्लॉटिंग उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपणास 2200 स्क्वेअर फूटपासून 15,000 स्क्वेअर फीटपर्यंत प्लॉट मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क श्री विश्वजित महाजन 9764799991. पालेश्वर तलावाचा सौंदर्य साज काही वेगळाच आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवा गर्द निसर्ग, जंगल आणि वन्य प्राण्यांचा सहवास, परिसरात असणारी शेती आणि गावगाड्यातली ग्रामसंस्कृती, सर्व प्रकारचा रानमेवा यांमुळे तलावाचे सौंदर्य आणखी खुलते. गार वारा आणि इथला एकांत मनाला सुखावतो. दिसणारा कोसळता धबधबा पाहून मन मोहित होते. नुकतच या ठिकाणाला पर्यटन स्थळातील क वर्ग दर्जा मिळाला असल्याने येथील पर्यटन विकासास नक्की चालना मिळेल.
नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पांढरे, युगंधर फिल्म प्रोडक्शन, शाहूवाडी. मित्रांनो, रांगण्या मातीतलं रांगडं शाहूवाडी या वेबसिरीजच्या अंतर्गत आपण शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक, निसर्ग आणि धार्मिक स्थळं या स्थळांची माहिती मालिका बनवत असते. आणि त्याच मालिकेतील आज आपण पालेश्वर धबधबा शूट केलेला आहे. हा व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती मालिका तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया आणि शाहूवाडी तालुक्यातील आणखी अशी ठिकाणं कोणती आहेत जी आपण शूट करू शकतो आहे अशी कमेंट्समध्ये आम्हाला सजेस्ट करा. आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू. धन्यवाद.